लोक शाहिर स्वर्गीय विठ्ठल उमप और लोकगीत गायक स्वर्गीय प्रहलाद शिंदे द्वारा गाए पारंपरिक लोकगीतों को आज की पीढ़ी तक पहुंचाने के लिए चंद्रकांत शिंदे और संदेश उमप द्वारा पुनः विठ्ठल पुनः प्रहलाद कार्यक्रम का आयोजन पनवेल स्थित फड़के नाट्यगृह में शनिवार को किया गया था। प्रख्यात लोकगायक स्वर्गीय शाहिर विठ्ठल उमप और प्रहलाद शिंदे ने अपने सांगीतिक जीवन में ढेर सारे अजरामर लोकगीत गाकर महाराष्ट्र की लोक कला को जतन करते हुए महाराष्ट्र का गौरव बढ़ाया है। परंतु इन दोनों महान कलाकारों के निधन के पश्चात पारंपरिक लोकगीतों का दौर मानो खत्म हो गया। इसी बात को देखते हुए शाहिर विठ्ठल उमप के सुपुत्र संदेश उमप और प्रहलाद शिंदे के सुपुत्र चंद्रकांत शिंदे ने मिलकर पुनः विठ्ठल पुनः प्रहलाद कार्यक्रम का निर्माण किया है। शाहिर विठ्ठल उमप और प्रहलाद शिंदे द्वारा गाए लोकगीतों को दोबारा समाज के सामने लाने के लिए इस कार्यक्रम का निर्माण किया गया है। दिवाली की पूर्व संध्या पर पनवेल स्थित फड़के नाट्यगृह में आयोजित इस कार्यक्रम में संदेश उमप और चंद्रकांत शिंदे ने अपने पिता द्वारा गाए अजरामर गीत गाकर उनकी यादों को ताजा किया। इस कार्यक्रम के लिए विधायक बालाराम पाटिल, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल और नगर सेवक गोपाल भगत सहित श्रोतागण बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर चंद्रकांत शिंदे और संदेश उमप ने कार्यक्रम की संकल्पना और निर्मिति के बारे में हमारे संवाददाता को विस्तृत जानकारी दी। प्रोग्राम हा महाराष्ट्र भर चालवायचा आहे, कारण बाबांचं जे आहे, जे जुने गाणे नवीन गाणे ते सगळे काही लोकांनी आताच्या नवीन पिढ्यांनी ऐकलेले नाहीये आणि ते गाणे आपल्याला पुढे आणायचे आणि त्यानिमित्ताने बाबांनी जे गायले, विठ्ठल बाबांनी जे गाणे गायले आणि संगीतकार मधुकर पाठक यांनी दिलेले आहेत, हे सगळे आताच्या काळामध्ये सगळे पाठीमागे राहिलेले, म्हणजे सगळे नवीन डिझाईन बिझी हे चालेल, त्यामुळे ही जे जुने गाणे, पहिलेचे जे जुने गाणे आहेत ना, हे सगळे दडपले गेलेले आणि ते पुढे आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय आणि सगळे म्हणतो की बाबांच्याकडून पण नदी नाले समंदर हो नाही सकते और सभी बंदर हनुमान हो नाही सकते, चंद्रकांत शिंदेच राहील, आनंद शिंदेच राहील, प्रल्हाद शिंदेची जागा कोणी उचलू शकत नाही। पहिल्यांदा ह्या ज्या कार्यक्रमासाठी आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, ते शिंदेचा जक्कब आणि विनोदजी कांबळे यांचं मी आभार मानतो की आमच्या कलावंतांना पाठिंबा आणि उभारा देण्याचं काम या दोघांनी केलं, त्यामुळे प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो। आणि राहिला संकल्पनाचा भाग, पुन्हा विठ्ठल पुन्हा प्रल्हाद तोच आवाज तोच अंदाज, ही संकल्पना जेव्हा मला सुचली तर मला असं वाटलं की आपण चंद्रकांत शिंदे आणि मी जर आम्ही आमच्या बाबांची गाणी गायली तर त्याला एक वेगळा वलय आणि वेगळा अस्तित्व निर्माण होईल की बाबांनी असंख्य गाणी गायली, म्हणजे आम्हाला हा कार्यक्रम पूर्ण दिवस जरी केला तरी पूर्ण नाही असं मला एका पत्रकाराने सांगितलं। पण आम्हाला संकल्पना थोड्याच्या अवधीमध्ये मांडायची होती, का तर 2.5 तासाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये चंद्रकांत आणि आमची मीटिंग झाली, आम्ही हा कार्यक्रम संकल्पित केला आणि हा कार्यक्रम पहिला प्रयोग 27 तारखेला आम्ही दामोदर हॉलला केला, उदंड असा प्रतिसाद मिळाला, त्यानंतर आम्ही आत्रेला केला। मी याच्या मागे असं सांगेन की माझ्या बाबांची आठवणी, माझ्या बाबांनी गायलेली गाणी बरं आज लोकांपर्यंत असं होतं की ती गाणी कुणी गायली, संगीत कुणी केलं आणि बाबांनी कुठे गायली, कधी गायली हे लोकांपर्यंत पोचतच नाही। म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला त्यांनी ये दादा आवर ये किंवा मग फू बाई फू असेल, बाबांचं धनगर गीत असेल, बाबांचं कव्वाली असेल, ते असंख्य बाबांनी गायलेत। म्हणजे बाबांच्या आठवणी माझ्याकडे आहे, माझ्या पिढीला कळायला पाहिजे, माझ्या मुलाला कळायला पाहिजे की आजोबांना कुणी घडवलं, तर त्या आजोबांनी घडवलं, म्हणून मधुकर पाठक दादांचं मी आवर्जून नाव घेईन की ज्या मधुकर पाठक दादांनी आमच्या बाबांना खूप मोठा आसरा दिला, प्रल्हाद शिंदे काकांना आसरा दिला आणि प्रल्हाद शिंदेंचं आणि बाबांचं खूप मोठं नाव झालं आणि आज ह्या क्षेत्रामध्ये आम्ही उतरताना आम्हाला लोक खूप प्रेम देत आहेत, म्हणजे ह्या पाठिंबामुळे आम्ही उभं राहिलो। कुल मिला के चंद्रकांत शिंदे और संदेश उमप द्वारा शुरू किए गए इस कार्यक्रम की वजह से ही सही नई पीढ़ी को हमारी संस्कृति और परंपराओं के बारे में जानकारी मिलेगी। वीडियो जर्नलिस्ट लक्ष्मीकांत ठाकुर के साथ करनाला टीवी के लिए हरीश मोकल की रिपोर्ट।